पाडगाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव पश्चिम भुदरगडचं सर्वात शेवटचं टोक म्हणता येईल. आणि जे गाव घाटावर असूनही इथे कोकणातील संस्कृती पाहायला मिळते आणि कोकणातील समाज जीवन इथे लोक जगत आहेत. इथील कोकणातील भाषा, कोकणी भाषा, मालवणी भाषा त्यांच्या समाज जीवनामध्ये, त्यांच्या बोलणी बोली भाषेमध्ये पाहायला मिळते. आपण आता पहिल्यांदा स्वयंभू मंदिर, नंतर मौनी महाराज मठ, पाडगाव भद्रकाली मंदिर. चला आपण जाऊ पाडगाव कडे. आगेकूच करतोय पाडगावच्या सुरुवातीला प्रवेशद्वारावरच स्वयंभूचं मंदिर आहे आणि स्वयंभूचं दर्शन घेऊन मगच पाडगाव नगरीत आपण प्रवेश करायचा आहे. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत, पावसाळी वातावरण आहे, तरीही आपल्याला सकाळीचं पहाटे जे 6 वाजल्याचं फिलिंग येते. कारण का, ही असणारी गर्द वनराई जिला की आपण स्वयंभूची देवराई म्हणतो, अप्रतिम आणि सुंदर असा नजारा इथं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मी आता उभा आहे स्वयंभू देवालय पाडगावमध्ये. निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे स्वयंभूचं मंदिर. तुम्हाला कोकणचं फिलिंग येईल पाडगाव नगरी पाहून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पाडगावला ओळखलं जात होतं. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मी आता उभा आहे. तसेच मौनी महाराज
यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या मठामध्ये आपण आता प्रवेश करतो आहे. लाकडी खांब आहे. त्या काळी आपण विचार करा केवढे मोठे वृक्ष, केवढे मोठे झाडं असतील. या खांबावर तुम्हाला त्याची प्रचिती येईल. आणि लाकडामध्ये अतिशय सुंदर कोरीवकाम केलेलं आहे. येथील सुतार मंडळीही तुम्हाला पाहायला मिळतील. या मठाच्या बाहेरच राहतात. त्यांच्याच पूर्वजांनी हे बांधलेलं मठ असावा. मुख्य सभा मंडप दगडी खांब आणि पूर्णपणे दगडी बांधकाम असणारा हा सभा मंडप पूर्ण महाराज छत्रपती शिवाजी पाहायला मिळते. मौनी महाराजांच्या जे शिष्य होते तुर्कगिरी महाराजांची समाधीस्थळ, रामगिरी महाराजांची समाधीस्थळ, अनेक अशा पाठीमागे समाधीस्थळे तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्या शिष्यांच्या. मठाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. छत्रपती राजश्री शाहू महाराज कोल्हापूर यांनी मठाचं प्रवेशद्वार बांधलेलं आहे. समाधीस्थळाचा पत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या मठाचा पत्रा असून हा तांब्यामध्ये पूर्ण छप्पर केलेला आहे. तांब्याच्या पत्रामध्ये जे अजूनही सुस्थितीमध्ये आहे. आणि छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या काळामध्ये ही जी चावडी आपण पाहायला मिळते ही चावडी आहे. चावडीसाठी बांधलेली इमारत हा मठाचा परिसर अतिशय सुंदर आहे आणि अजूनही सुस्थितीत आहे. मौनी महाराजांच्या विषयी सांगायचे झाल्यास मौनी महाराज हे उत्तूर तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर इथून पाडगाव येथे आले. धर्म कांडाला त्रासाला कंटाळून त्यांनी मौन धारण केलं आणि म्हणून त्यांना मौनी महाराज हे नाव पडले. मौनी महाराज पाडगावमध्ये वास्तव्यात असताना इसवी सन 1676 दक्षिण दिग्विजयाला जाताना छत्रपती शिवाजी महाराज पाडगाव येथे मौनी महाराजांच्या भेटीला आले. इसवी सन 1676 पहिली छत्रपती शिवाजी महाराज आणि मौनी महाराजांची भेट झाली. यानंतर दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला म्हणून या
बद्दल ज्या नंतर भेटी शिवराय आले त्यावेळी मौनी महाराजांनी समाधी घेतली होती आणि यांचं समाधी घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की आपण त्यांना काहीतरी देण्याचं ऋण लागतोय म्हणून त्यांनी हे त्यांचा समाधीस्थळ म्हणून हा मठ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधला. मौनी महाराज हे सत्पुरुष योगी पुरुष होते. त्यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीवर असताना छात्र जगद्गुरु हे नवीन सदाशिव पाटील बेनाडेकर सरकार यांना छात्र जगद्गुरु हे पद बहाल करून श्री मौनी महाराज पीठ पाडगावची स्थापना केली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मौनी महाराजांच्या काम करणाऱ्या पौराणिक आणि हरदास यांना 18 होणांची तरतूद करून ठेवली होती. तसेच मठात येणाऱ्या लोकांसाठी 1000 लोकांसाठी वर्षभर पुरेल इतकी शिधा त्यांनी उपलब्ध करून ठेवली होती. या सगळ्यावरून आपल्याला हे समजून येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं मौनी महाराजांविषयी किती प्रेम आणि आदर श्रद्धा होती हे यावरून समजून येतंय. त्या काळची ही वीर त्यावेळी ही तहान भागत होती आणि आज ही सुस्थितीत आहे आणि आज ही लोकांची तहान भागवते. भद्रकाली मंदिराकडे जायचं आहे. भद्रकाली मंदिराला जाताना उजव्या बाजूला बजरंग बलीचे हे मंदिर तुम्हाला सुबक मूर्ती पाहायला मिळते. भद्रकाली मंदिरमध्ये आल्यानंतर दोन दीपस्तंभ तुम्हाला पाहायला मिळतात. हे देखील ऐतिहासिक मंदिर आहे. सुबक अशी रचना आहे दीपस्तंभांची. मंदिराच्या उजव्या साइड बाजूला यात्रेदरम्यान दुकाने बसण्यासाठी जागा केलेली आहे आणि हा पूर्ण जो दुकान परिसर आहे तो पूर्णपणे दगडी बांधकामामध्ये बांधलेला आहे. हा सभा मंडप आहे. हा नवीन बांधलेला सभा मंडप आहे. कॉम्प्लीट मध्ये मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार जे की मंदिर पुरातन आहे दगडी बांधकाम मध्ये बांधलेलं मंदिर आहे. Thank you.
पश्चिम भूदर्गामधील जगापासून अलिप्त असलेली ऐतिहासिक आणि दैवी ठिकाणे आपण आज तुमच्यासमोर स्वयंभू मंदिर, मौनी महाराज मठ पाडगाव आणि भद्रकाली मंदिर पाडगाव ही एक्सप्लोअर केलेली आहेत. आम्ही वाटा सह्याद्रीच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पश्चिम भूदर्गामधले असली अनेक ठिकाणे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतोय. हा ब्लॉग तुम्हाला आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा आणि आमचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.